मिसळ खाण्यासाठी हॉटेलला जाण्याची गरज नाही. मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली झणझणीत मिसळ तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. चवीला खूप अप्रतिम लागते. लहान मुलांनाही खूप आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिसळ बनवण्यासाठी एका डिशमध्ये मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, तमालपत्र आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, मोहरी, जिरे, हळद आणि हे मी खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करून घेतलं आहे. त्यानंतर लाल तिखट हे घरगुती आहे, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे साहित्य आज आपण मिसळ बनवण्यासाठी वापरणार आहे. प्रथम एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घालून त्या तेलामध्ये 1/2 चमचा हळद घालूया. हळद घातल्यानंतर मोड आलेली मटकी तेलामध्ये घालून 1-2 ते 3 मिनिट मटकी छान अशी परतून घेऊयात. चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करूयात आणि 1-5 मिनिट मंद आचेवर मटकी शिजू देऊयात. आज आपण मिसळ मातीच्या मटक्यामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 चमचा तेल घालूयात आणि त्या तेलामध्ये 1/2 चमचा जिरे तसेच 1/2 चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालूयात, तसेच तमालपत्र सुद्धा ऍड करूयात आणि आलं लसूण पेस्ट घालून बारीक चिरलेला कांदा सुद्धा ऍड करूयात. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा मस्त असा ब्राऊन झाला की त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करूयात आणि हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. तसेच यामध्ये कसुरी मेथी आणि खोबरं आणि कोथिंबीरीचं जे तयार केलेलं वाटण आहे ते सुद्धा या तेलामध्ये ऍड करूयात आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण छान असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात. तोपर्यंत मटकी शिजली की नाही ते चेक करूयात. तुम्ही बघू शकता मटकी छान अशी शिजली आहे आणि त्याला कलरही खूप छान आला आहे. पाहू शकता मिश्रण छान असे ब्राऊन झालं आहे. जर तुमच्याकडे मातीचे मटके नसेल तर तुम्ही अवेलेबल असलेल्या भांड्यामध्ये मिसळ बनवू शकता. आता यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 2 चमचा लाल तिखट घालू. ही लाल तिखट घरगुती आहे, शक्यतो तुम्ही पण घरगुती लाल तिखट वापरा. त्यानंतर यामध्ये मिसळ मसाला ऍड करूयात. आता या मिश्रणामध्ये मटकी आणि त्यातील पाणी सुद्धा ऍड करूयात आणि 1-5 मिनिट मंद आचेवर शिजू देऊयात. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिसळला छान अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे. आपण यामध्ये जास्त खडा मसाल्यांचा वापर केला नाही, फक्त मिसळ मसाला आणि आपले घरगुती मसाले ऍड करून ही मिसळ बनवली आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात. अतिशय सोप्या पद्धतीने कमी मसाला वापरून बनवलेली मातीच्या मटक्यातील झणझणीत मिसळ तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. झणझणीत मिसळची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.